नाही म्हणजे आयडिया काय वाईट नाही आहे, पण देवयानीला आधी विचारायला हवं. तिला हे सगळं सांगितल्याशिवाय असं काही करणं आपल्याला पटत नाही भाऊ. त्यांना काय पण आता विचारू नकोस. कदम काकूंची मुलगी गेल्यापासून त्या लय टेन्शन मध्ये आहेत. मी हॉस्पिटल मध्ये गेले होते. तैमूर बोलला आपल्याला. त्या कदम काकूंची मुलगी गेली ना, खूप वाईट झालं. वाईट तर झालंच, पण त्याआधी बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे म्हणजे असं की आपल्याला फक्त एक घटना घडलेली माहित असते. कदम काकूंची मुलगी गेली, वाईटच घडलं. पण ती अशा वाईट पद्धतीने का गेली याचा विचार केला तर लक्षात येतं त्याच्या मागे ही कित्येक वाईट घटना कारणीभूत असते. ती जर अंमली पदार्थांच्या सेवनामुळे गेली असेल तर ते तिच्यापर्यंत कसं पोहोचलं? तिला कोणी दिलं? आणि त्या तिकिटावर मसाल्याचं पान असं का लिहिलेलं होतं? अशा वेळी मरणाच्या खऱ्या कारणांसाठी आपल्याला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट्सवर अवलंबून राहून चालणार नाही. खऱ्या कारणांच्या मुळापर्यंत आपल्याला पोहोचायला हवं. मी तर म्हणते की थांब देवयानी. काय झालंय का? आपल्याला आता असं वाटतंय की ही माझी देवयानी नाही. आधीची पत्रकार देवयानी आपल्याशी बोलते. जसं आपण मागे फिरून जुन्या भाईगिरीच्या दिवसात गेलेलं तुला चालणार नाही, तसं तू पण तुझ्या आधीच्या दिवसात गेलेलं मला आवडणार नाही. सासूबाई, सासूबाई, काय झालं? असा वाघ मागे लागण्यावानी काय धावतीस? सासूबाई, महत्वाची बातमी सांगायला आले. बाहेरनं देवयानी कोणतरी भेटा केला कदम काकू म्हणून. येऊ दे की मग. अहो, ही तीच बाई आहे जिची मुलगी दगावली आहे आणि त्याबद्दलच दोघे एकमेकींशी बोलतायत. बोलू दे की मग, आपल्याला काय करायचंय? किंवा ज्या अवशी तुका समजला कसा नाया. देवयानी तिला खोदून खोदून प्रश्न विचारते आणि तिच्या अशा वागण्याचा ना मला काहीतरी वेगळाच संशय येतोय. मला सांगा, आधी ती पत्रकार होती ना? मग आता परत ती हे काम सुरू तर नाही ना करत आहे? करू दे की मग, आपल्याला काय करायचे? तिने असं काम केलेलं इतकाला आवडत नाही असं तुम्हीच म्हणाला होतात ना? मग आता एक्काला कळलं तर? एक्काला कळलं तर, एक्काला कळलं तर काय होईल हा विचार देवयानीने करायला हवा. एक्काला आवडत नाही तरी पण ती हे काम करते म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. एक्काच्या आधी मलाच तिच्याकडे बघायला हवं. सांगू तुला, माणसांना अंतरून बघून पाय पसरावं असं वाटतंय मला. पण माझ्या सुमेच तसं नव्हतं. तिला नेहमी श्रीमंत मैत्रिणीत राहायला आवडायचं. फक्त मैत्रिणी कि मित्र पण? सगळेच. बर, हा सगळा प्रकार घडला तेव्हा तिच्या बरोबर कोण होत? सकाळी कॉलेजला जाते म्हणून सांगून घराबाहेर पडली ती आणि दुपारी फोन केला तिने मला घरी यायला उशीर होईल म्हणून. पण का उशीर होईल याचं कारण विचारलं नाही तुम्ही? विचारलं ना, म्हणाली कॉलेजमध्ये बसून अभ्यास करणार आहे मी. संध्याकाळ झालं तरी पण तिचा फोन आला नाही म्हणून मी फोन करायला गेले. तेवढ्यात बोल
पोलिसांचा फोन आला मला. काकू काकू प्लीज तुम्ही रडू नका प्लीज. आपल्याला सुमीच्या मृत्यूचं कारण शोधायचंय. मग असं रडून काय होणार आहे? बरं तुम्ही तिचा फोन आणलायत का? हो. बघू द्या मला, जर यातून काही माहिती मिळाली तर ती पोलिसांना देता येईल. अरे बापरे काय झालं? यामध्ये मसाला पान नावाने एक नंबर सेव आहे आणि त्या नंबरवरून तिला फोनही आलाय. त्या रेल्वेच्या तिकिटावर मसाला पान असंच नाव लिहिलेलं होतं. नक्कीच काहीतरी गडबड. तू आता काय त्या मसालेवाल्याला फोन करणार का काय? तुझ्या लेकीबद्दल कळलं मला. लई वाईट वाटलं, लई हळहळला जीव. पण काय करणार, शेवटी देवाच्या मनात तेच आहे असं समजायचं आणि गप बसायचं आपलं. आई साहेब, ज्या कोणी माझ्या पोरीचा जीव घेतला असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. होणार, नक्की शिक्षा होणार. पोलीस त्याला शोधून काढणार आणि त्याला शिक्षा भी देणार. तू फक्त पोलिसांची मदत करायचीस. तू जा आता घरी. पोलीस आले असतील तुझ्या घरी तपास करायला. थांब. तुझा मोबाईल तर घेऊन जा. सासूबाई मी ते आपल्याला काय सांगायची गरज नाही. ही समधी तपासगिरी बंद करायची आणि घराकडे लक्ष द्यायचं. एकाला बी हे समध केलेलं आवडत नाही माहितीये ना. हो पण मी तर फक्त कदम काकूंनी पोलिसांकडे गेल्यावर काय सांगायला पाहिजे ते. बस हा विषय इथे संपला. येत आहे ना ध्यानात? आपल्याला बोलावलं. कसं आहेस? बेस. त्या मारामारीत तुला कुठे लागलं का? नाही ना. नाही अजिबात नाही. ज्याला मारलं तो कोण होता तुला माहित? कुणी का असे ना साहेब, त्याने आपल्या वहिनीला छेडला तिथेच विषय संपला. अरे म्हणून काय इतकी मारामारी करायची गरज होती?
त्याला समजावून सोडताही आलं असतं ना. अगदीच नाही तर मला बोलवायचं होतं, मी होतो ना. कुठल्या पण बाईला छेडणाऱ्याला समजवण्याची आपल्यात पद्धत नाही साहेब. अशा लोकांना आपण हाताच्या भाषेने समजावतो तरी त्याचं नशीब चांगलं म्हणून एका थापेमध्ये खाली पडलाय, नाहीतर आपण त्याला अजून तोडवलं असतं साहेब. तो इथल्या बार असोसिएशनचा अध्यक्षपद पुतणे आहे. मग काय झालं साहेब, तो कोणाचा तरी कोणी आहे म्हणून आपल्या वहिनीला छेडू शकत नाही ना. त्याचा काका आपल्या पबवर धाड टाकायची धमकी देतो. हो साहेब टाकू दे ना, आपलं काही चुकत नाही तर आपण कशाला घाबरायचं. कसं आहे का, अरे असं डोक्यात राग घेऊन कुठलाही धंदा कधी होत नाही रे. डोक्यांना शांत ठेवा. नाही त्या मुलाची चूक असेल मी मान्यही करतो, पण तू ड्युटीवर होतास ना. त्याला अडवणं, त्याला समजावणं, त्याला परत पाठवणं ही तुझी ड्युटी होती. त्याचबरोबर धीर म्हणून आपल्या वहिनीची इज्जत वाचवणं ही पण आपलीच ड्युटी आहे. हा आता ती तुझी वहिनी आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाहीये, पण तू आता सावध रा. तो अमर आपल्या पगवर परत येणार तेव्हा तू तुझ्या रागावर ताबा ठेव, नाही तर हाच राग कधीतरी तुला गोत्यात आणल्याशिवाय राहणार. येतो मी. साहेब तुम्ही आता जे काय सांगितलं ते आपण नक्कीच लक्षात ठेवणार. आपली बायको पण बोलते. काय बोलते? हेच की कमीपणा घेणं हे मोठेपणाचं लक्षण आहे म्हणून. हो ना, मग असं डोकं गरम करून घेण्यापेक्षा वापरायला शिक, नक्कीच मोठं. म्हणण्यासारखं काय इन्स्पेक्टर साहेब, कधीतरी पत्रकार होते याच जाणीवेने मी तुम्हाला मदत केली. बरं, कदम काकू तुमच्या समोरच बसलेले आहेत ना. हो हो, मी सांगितलेला संशयास्पद नंबर त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलमध्ये. हो प्लीज तुम्ही एकदा चेक करून बघा, तुम्हाला नक्कीच काहीतरी क्लू सापडेल. हो प्लीज, थँक्यू. बरं बरं, ठेवते फोन. मी उगाच घाबरले का? तू का घाबरलीस? अचानक कुणी आलं तर घाबरावं असं काही काम करत होतीस का? का माका उत्तर वया. आणि मला उत्तर द्यायचं नसेल तर? द्यावंच लागेल. तुझा हट्ट पाहिल्यावर मला कळते तू खूप आधीपासूनच माझ्या मागावर आहेस. का? कारण तुझं वागणं पटत नाहीये मला. कसलं वागणं? नको त्या गोष्टीत नाक खुपसण्याचं. काय ना देवयानी, कधीतरी तू स्वतःच गोत्यात येशील. अगं मला माझ्या मर्यादांची चांगलीच जाणीव आहे. कधी कुणाशी कसं वागावं ते मला तू शिकवण्याची गरज नाहीये. नाय गो, तुला अजून तुझ्या मर्यादा माहिती नाहीये. या घरात तुझं राज्य चालत, तू काही केलं तरी चालेल असा जर का तुझा समज असेल ना तर तो लवकरच गैरसमज ठरणार आहे. रिचा, एखाद्यांच्या मर्यादांबद्दल बोलताना आधी त्याची माहिती काढावी मग त्याच्याविषयी बोलावं. जरा देवयानीची पण माहिती काढ मग तुलाच कळेल देवयानी कोण आहे ते.
आपण. हा झालं, मालकाशी बोलणं झालं. डोकं शांत ठेवायला सांगत होता. आता रिचाच्या जागी जर याची मुलगी असती तर याने डोकं शांत ठेवायला सांगितलं असतं का? नाही, तूच बोल ना. त्याने स्वतःच मारलं असतं ना त्या पोराला आधी. मग आपण त्या पोराला मारलं त्यात काय वाईट केलं? नाही, तू या बाबतीत तरी योग्यच केलेस. आणि तुझं चुकलंय असं मी तरी म्हणणार नाही. बस, आपल्याला तुझ्याकडून ना हेच ऐकायचं होतं. नाही म्हणजे कसं आहे, आता तू आपल्याला बोललीस ना, आपलं काही चुकलं नाही, मग आता आपल्याला वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. बरं, ते सगळं जाऊ दे. तू आहेस कुठे? जेवायला येणार नाहीयेस का? नाही 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 जमणार, आपल्याला ड्युटीवर जायला उशीर होतोय ना. ठीक आहे, मी तुला उद्यापासून टिफिन बनवून देत जाईन. हे तू दिलास ना तरी आपण काय घेऊन जाणार नाही का? का म्हणजे काय, आता तुझ्या आजचं जेवण म्हणजे आपण फुल तू ताव मारणार आणि कामावर डाराडोरू झोपून जाणार. नाही 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 अजिबात नको. ऐक ऐक ना देवयानी, त्यापेक्षा तू असं करते काय, तू ना असं काहीतरी झणझणीत असं मस्त आपल्याला काहीतरी बनवून दे ना, म्हणजे आपलं चिकन मटण असं काहीतरी, म्हणजे कसं भूक लागायच्या आधीच उडून जाईल ना. ठीक आहे, देत जाईन बनव. ठेवते फोन. हा तुला काय झालं असेल? अरे भाऊ, तुला आहे ना कधी कोणाशी प्रेमाने गोड बोलताच येत नाही. अरे वहिनी तुला डब्याबद्दल विचारते आणि तू काय मागतोय, चिकन मटन झणझणीत रस्सा. अरे वहिनीशी बोलत होता की हॉटेलमध्ये ऑर्डर देत होता, तेच कळत नव्हतं. तोच तर आपला लोचा आहे ना यार, तिच्याशी प्रेमानं कसं बोलायचं ना तेच आपल्याला कळत नाही. भाऊ कधी कधी आहे ना काय पण बोलायची गरजच लागत नाही. आपण असं काहीतरी करायचं ना की आपलं जिच्यावर प्रेम आहे तीच आपल्याशी प्रेमानं बोलली पाहिजे. म्हणजे म्हणजे साधी गोष्ट आहे ना भाऊ. हे बघ, तुझं वहिनीवर प्रेम आहे पण तिचं प्रेम तिला व्यक्त करायला स्वतःचा मोबाईलच नाही. अशा वेळी तू काय करायला पाहिजे? देवयानीला मोबाईल घेऊन द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे भाऊ, एकदा का तू तिला मोबाईल घेऊन दिला की तो मोबाईल बघून तिला कळेल ना की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. आता एवढी चांगली आयडिया आली आहे ना, तर बोलण्यात टाइमपास नको करूया रे, मस्त एखादा ना मोबाईल घेऊया. बरं, तो मोबाईल ना आपण तिला असा चकचकीत कागदात असा गुंधळून देणार. भाऊ कोणत्या रंगाचा कागद वापरणार? पिवळा 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 आपला आवडता आहे. कालीच माती. अरे अशा वस्तू गुलाबी रंगाच्या कागदात बांधून द्यायच्या असतात. त्यावर काय लिहायचं ना ते पण मीच तुला सांगेन, पण आधी मोबाईल तर घेऊया. चल चल. तू जा आता घरी. ते म्हणजे मी घरी जाईल पण मला ना ते आतलं रोमॅन्टिक वातावरण आहे ना ते बघायचं. तू इथं थांबायला आपली काहीच हरकत नाही, पण नो राडा नो मस्ती. आपण इथे जेंटलमॅन सारखी नोकरी करतो, तुला पण तसंच थांबायला लागेल. हा तसंच थांबेल, जेंटलमॅन जेंटलमॅन. हा चल. का मागे बघ. तो बघ. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत रहा.